विद्यार्थी मित्रांनो, आज इयत्ता सातवीचा भूगोलाचा द्वितीय सत्राचा पहिला पाठ आज आपण बघणार आहोत। तर पाठाचे नाव आहे नैसर्गिक प्रदेश। तर सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांना एक सूचना आहे कि ज्यावेळेस आपण पाठ शिकवतोय त्यावेळेस समोर पुस्तक ठेवलं पाहिजे। समोर पुस्तक असेल तरच आपणाला ते सर्व गोष्टी समजणार आहेत। म्हणून तुम्ही जेव्हा पाठ पाहता हाताळता त्यावेळेस समोर पुस्तक ठेवा आणि त्या पुस्तकाची माहिती घेत घेत हा पाठ आपणाला या ठिकाणी शिकायचा आहे। म्हणून नैसर्गिक प्रदेशामध्ये सर्वप्रथम आपणाला पुस्तक जेव्हा आपण उघडलं तेव्हा सांगा पाहू चित्राजवळील चौकटीत सोबतच्या सूचीनुसार खुणा करायचे। आपणाला निवारा, वस्त्रे, वनस्पती व प्राणी आणि अन्न हे प्रामुख्याने सर्व ठिकाणी भिन्न भिन्न पाहायला मिळतं। आता जेव्हा नैसर्गिक प्रदेश जेव्हा आपण काढलं तेव्हा पहिला निवारा हा चित्र आपण या ठिकाणी बघितलं। निवारा म्हणजे राहण्याची सोय। तर या चित्रामध्ये आपल्याला अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी घरं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। कुठं काट्याकुट्यांनी तयार केलेली घरं आहेत, कुठे टोरेजंग दहा मजली वीस मजली बिल्डिंग पाहायला मिळतात, कुठं बर्फाची घरं आपल्याला पाहायला मिळतात, कुठं पक्क्या दगडाची कुठं पालक बांधून तर काही ठिकाणी गवताची घरं आपल्याला पाहायला मिळतात, काही झोपडे आहेत, अशा विविध प्रकारची घरं आपणाला विविध वेगवेगळ्या ठिकाणी आपणाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। हे आपण पाहिलं म्हणजे निवाऱ्यामध्ये सगळ्यात विविधता आपणाला पाहायला मिळाली। त्यानंतर वस्त्रे आपण बघितली। या वस्त्राचा जेव्हा आपण अभ्यास केला तेव्हा या वस्त्रामध्ये सुद्धा विविध ठिकाणी वेगवेगळी वस्त्र आपणाला या ठिकाणी परिधान केलेली माणसं आपणाला पाहायला मिळत आहेत। काही ठिकाणचा पोशाख वेगळा आहे, काही ठिकाणचा स्त्रियांचा पुरुषांचा पोशाख वेगळा आपणाला या ठिकाणी पाहायला मिळतं। म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणलं तर याच्यामध्ये सुद्धा या वस्त्रामध्ये सुद्धा आपणाला या ठिकाणी विविधता पाहायला मिळत आहे। याचा आपण अभ्यास केला, निरीक्षण केलं तर या वस्त्रामध्ये सुद्धा आपणाला विविधता पाहायला मिळाली। त्यानंतर आपणाला वनस्पती आणि प्राणी बघायचं आहे। त्या वनस्पती आणि प्राणीमध्ये विविध ठिकाणी विविध प्राणी आपणाला पाहायला मिळतात, विविध वनस्पती आपणाला पाहायला मिळते। कुठं डेरेदार मोठमोठे झाडं आपणाला पाहायला मिळतात तर कुठं छोटी मोठी झाडेसुद्धा, खुरटी गवत वनस्पतीसुद्धा आपणाला या ठिकाणी पाहायला मिळतात। म्हणजे जेव्हा आपण जगाचा अभ्यास करू तेव्हा या ठिकाणी वनस्पती आणि प्राणी यामध्ये सुद्धा आपणाला विविधता पाहायला मिळत आहे। त्यानंतर अन्न बघितलं तर अन्न जेव्हा आपण बघतोय तेव्हा अन्नामध्ये सुद्धा आपणाला विविधता पाहायला मिळतं। काही ठिकाणी आपणाला डोसा, इडली, वगडा, सांबार आपणाला पाहायला मिळतं, काही ठिकाणी बर्जर पाहायला मिळतात, काही ठिकाणी मसाल्याचे पदार्थ आहेत, काही ठिकाणी राईस, काही ठिकाणी चपाती, पोळी, अशा विविध प्रकारचे अन्न, या अन्नामध्ये सुद्धा विविधता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। म्हणजे साधारणपणे नैसर्गिक प्रदेश जेव्हा आपण पाहतो तेव्हा निवारा असेल, निवाऱ्यामध्ये विविधता पाहायला मिळाली, वस्त्रे, त्या वस्त्रामध्ये सुद्धा स्त्री पुरुषामध्ये विविधता पाहायला मिळाली, वनस्पती आणि प्राण्यामध्ये सुद्धा आपल्याला विविधता पाहायला मिळाली आणि अन्न यामध्ये सुद्धा आपल्याला विविधता पाहायला मिळाली। म्हणून तुम्हाला इथं काही प्रश्नाची उत्तरं आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे। त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही केलेल्या निवडीच्या व खालील प्रश्नाच्या आधारे वर्गात चर्चा करायची आहे। चित्रात दाखवलेली सर्व घरे आपल्या परिसरात आढळतात का? आपल्या परिसरात म्हणजे आपण जिथं राहतो तिथं नाही, आढळत नाही। त्यानंतर अशा प्रकारची घरे असलेले प्रदेश कोणते आहेत? किंवा बर्फाची घरं आहेत, टोलेजंग घरं आहेत, कुठं
काट्याकुट्यापासून तयार केलेली घरं आहेत, कुठं पडद्यापासून किंवा एखाद्या कपड्यापासून तयार केलेली घरं आहेत, कुठं 20-20 मजली बिल्डिंगी आहेत, अशा प्रकारची घरं सर्व एकत्र ठिकाणी आहेत का? तर नाही, त्याच्यामध्ये सुद्धा वेगळेपण आहे. बर्फाच्या घरात राहणे तुम्हाला आवडेल का? मग ही घरे आपण का बांधत नाही? कारण आपल्याकडं बर्फच नाही, आपल्याकडं बर्फच नाही म्हणून आपण या ठिकाणी बांधत बी नाही, तिथं राहू शकत नाही. त्यानंतर लोकांच्या पोशाखात कशामुळे फरक पडला असावा, हे सगळं पुढे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे, याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. म्हणून हे जे काही अन्न म्हणून खरबूज, किडे, मुंग्या याचाही वापर कुठे होत असेल का? लोक खात असतील का? प्राणी संग्रहालयामध्ये ध्रुवीय अस्वल, पेंग्विन हे प्राणी आपल्याला ठेवता येतील का? आपल्या प्राणी संग्रहालयामध्ये ते राहू शकतील का? असे विविध प्रश्न आपल्यावर पडलेले आहे. सर्व वनस्पती आपल्या परिसरात आढळतात का? नाही, नसल्यास ते कोठे आढळत असतील? या सर्व गोष्टीचा अभ्यास आपल्याला या पाठामध्ये करायचा आहे. म्हणून आपल्या सभोवतालच्या परिसरामध्ये आपण जिथं राहतो त्याला सभोवतालचा परिसर असं म्हणलं जातं. त्यापेक्षा काही भिन्न गोष्टी जगात इतरत्र आढळत असतात, म्हणजे आपल्या परिसरामध्ये जे काही आपण पाहतो ते सगळीकडेच आहे अशातला भाग नाही, त्यापेक्षा सुद्धा काही भिन्न गोष्टी आपल्याला इतरत्र दुसरीकडे पाहायला मिळतात. विविध वन्य जीवनाच्या संदर्भात शैक्षणिक माहिती होणारे कार्यक्रम आपण दूरचित्रवाणीवर म्हणजे पाहतो, तिथे अनेक प्राणी आपल्याला पाहायला मिळतात, अनेक विविध वनस्पती पाहायला मिळतात, अनेक भाग आपल्याला त्या ठिकाणचा पाहायला मिळतो, त्याचा अभ्यास आपण या ठिकाणी करतो. म्हणून या ठिकाणी वन्यजीवनाविषयी जाणून घेण्याचं कुतूहल आपणास वाटतं, म्हणून आपल्याकडे अशा गोष्टी का उपलब्ध नाहीत जे आपण पाहतो? पाहिल्यानंतर आपल्याला असं समजतं की काही गोष्टी आपल्याकडे आहेत, काही गोष्टी आपल्याकडे नाहीत. मग त्या आपल्याकडे का नाहीत, त्या आपल्याकडे का नाहीत याचं कुतूहल आपल्यामध्ये वाटतं. हे आपल्याकडील वन्य प्राण्यामध्ये का नाहीत, त्यांच्यात हा फरक का निर्माण झाला, ते आपल्यामध्ये का राहू शकत नाहीत, असे विविध प्रश्न आपल्याला या ठिकाणी पडत असतात. तर त्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला या पाठाच्या आधारे या ठिकाणी शोधायचं आहे. म्हणून या ठिकाणी शोधत असताना आपल्याला अनेक गोष्टी या ठिकाणी पाहायच्या आहेत. म्हणून भौगोलिक स्पष्टीकरण आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. आता भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये काय सांगितलं बघा आपल्याला, तर पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागामध्ये, लक्षात घ्या मी काय सांगतोय, पुस्तक समोर ठेवायचं आहे तुम्ही मी पाठ शिकवताना, तर पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागामध्ये भूस्वरूपे, भूस्वरूपे म्हणजे काय, जमीन हे वेगळी पद्धतीची आहे. हवामान सगळीकडे सारखं आहे का जगात? पृथ्वीवर नाही, वेगवेगळ्या प्रकारचं आहे. मृदा माती हे सुद्धा वेगळ्या प्रकारची आहे, म्हणजे या सगळ्यामध्ये भिन्नता आहे. जमिनीमध्ये भिन्नता आहे, हवेमध्ये भिन्नता आहे, मृदेमध्ये भिन्नता आहे. तर ही भिन्नता का सगळीकडे वेगळी का? तर ही भिन्नता प्रामुख्याने त्या त्या भागात उपलब्ध सूर्यप्रकाश आणि पाणी यावर अवलंबून असतं. म्हणजे त्या भागामध्ये जे काही सूर्यप्रकाश आणि पाणी आहे, म्हणजे कुठं सूर्यप्रकाश जास्त आहे, कुठं सूर्यप्रकाश कमी आहे, कुठं पाण्याचं प्रमाण जास्त आहे तर कुठं पाण्याचं प्रमाण कमी आहे, आपण जगाचा अभ्यास करतोय, आपण जगाचा अभ्यास करतोय. तर ही भिन्नता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणून सूर्यप्रकाश जास्त कमी, सूर्यप्रकाश आणि पाणी याची उपलब्धता विषुववृत्त ते ध्रुवापर्यंत, सूर्यप्रकाश व पाणी यांची उपलब्धता विषुववृत्त ते ध्रुव म्हणजे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव म्हणजे सगळ्यात शेवटचा भाग, या ध्रुवापर्यंत आपल्याला विविधता पाहायला मिळते, बदल असतो. म्हणजे विषुववृत्तापासून आपण पूर्ण ध्रुवापर्यंत जर गेलं तर सगळीकडे हवामान, तापमान, प्राणी, वनस्पती, अन्न, पोशाख वगैरे सगळ्यामध्ये आपल्याला भिन्नता पाहायला मिळते. म्हणूनच या ठिकाणी सांगितलेलं आहे की विषुववृत्तापासून ध्रुवापर्यंत सगळ्या गोष्टी या ठिकाणी बदलत गेल्या, बदल झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. तर यानंतर
भूस्वरूपे हवामान, भूस्वरूपे आणि हवामान आणि मृदा या तीन घटकातील बदलांचा म्हणजे काय सांगतो बघा, जमीन हवामान आणि मृदा हे जे तीन घटक आहेत या तीन घटकातील बदलांचा वनस्पती प्राणी आणि मानवी जीवनावर सुद्धा प्रभाव पडतो। वनस्पतीवर प्राण्यावर आणि मानवी जीवनावर म्हणजे त्या ठिकाणची वनस्पती कशा पद्धतीची आहे, तिथली मृदा कसं आहे, तिथला हवामान कसं आहे यावर आपल्याला प्राणी जीवन कसं आहे किंवा वनस्पती कशी आहे मानवी जीवन कसं आहे त्याच्यात बदल का पडला या सगळ्या गोष्टीवर अवलंबून आपल्याला या ठिकाणी पाहता येईल। त्यामुळे जैवविविधतेमध्ये आपल्याला सुद्धा बदल पाहायला मिळतं। म्हणून तापमान हवामान वनस्पती प्राणी मृदा याच्यावर आपला परिणाम या ठिकाणी झालेला आहे। म्हणून प्रत्येक ठिकाणी विविधता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली, त्या विविधतेचाच अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। त्यानंतर आता नैसर्गिक प्रदेश बघा। आता नैसर्गिक प्रदेशामध्ये आपल्याला काही माहिती दिलेली आहे, पृथ्वीवर वेगवेगळे खंड अनेक खंड आहेत, आपण माहिती सहावीला घेतलेला आहे, खंड शिकलेला आहे, महासागर शिकलेले आहेत, त्याचा अभ्यास आपण केलेला आहे, इथं त्याची पुनरावृत्ती नको आहे। म्हणून पृथ्वीवर वेगवेगळ्या खंडामध्ये विशिष्ट अक्षवृत्ताच्या दरम्यान हवामान वनस्पती आणि प्राणी, अक्षवृत्त समजतं, पृथ्वीच्या मध्यातून विषुववृत्त गेलेलं आहे आणि आडव्या रेषा ज्या आहेत त्या अक्षवृत्त, उभ्या रेषा ज्या आहेत ते रेखावृत्त, याचा अभ्यास आपण डिटेल सहावीमध्ये केलेला आहे, याचा अभ्यास आपण सहावीमध्ये केलेला आहे। म्हणून पृथ्वीवर वेगवेगळ्या खंडामध्ये विशिष्ट अक्षवृत्ताच्या दरम्यान हवामान वनस्पती आणि प्राणी यामध्ये साधर्म्य आढळते, सारखेपणा आढळतो, काही ठिकाणी सारखेपणा आढळतो व त्यामुळे त्या प्रदेशाचा वेगळेपणा प्रकर्षाने या ठिकाणी जाणवलेलं आहे, जाणवलेलं आहे। म्हणून अक्षवर्तच्या दरम्यान जिथं हवामान वनस्पती आणि प्राणी जीवन सारखं आहे त्या त्या ठिकाणी साधर्म्य आढळतं आणि जिथं वेगळं आहे त्या ठिकाणी वेगळं पण सुद्धा या ठिकाणी जाणवतं। म्हणून हे प्रदेश नैसर्गिक घटकावर अवलंबून आहे। नैसर्गिक म्हणजे निसर्गात, आपण त्याच्यात काहीच बदल घडवून आणू शकलो नाही, निसर्गामध्येच त्यामध्ये या ठिकाणी बदल झालेले आहेत। तर अशा या निसर्गामध्ये बदल झालेल्या नैसर्गिक प्रदेश अशा प्रदेशाची जे पर्यावरणाचा मानवास या सर्व सजीव सृष्टीवर काय परिणाम झाला याचा अभ्यास आपल्याला या पाठामध्ये या ठिकाणी करायचा आहे। तर तो अभ्यास आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे। तर त्यामध्ये आपल्याला असं सांगितलं गेलं की या पाठामध्ये स्थान म्हणजे प्रदेश, त्याचं स्थान व प्रदेश, त्याचा हवामान, त्या ठिकाणच्या नैसर्गिक वनस्पती, प्राणी जीवन आणि मानवी जीवन कसं आहे याचा अभ्यास या पाठामध्ये आपल्याला करायचा आहे। म्हणून आज आपल्याला पहिल्यांदा टुंड्रा प्रदेश, आज आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे, आपल्या पृथ्वीवर टुंड्रा प्रदेश आहे तर त्या टुंड्रा प्रदेशाचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। तर त्याचं स्थान आणि विस्तार बघा। टुंड्रा प्रदेशाचं स्थान विस्तार सुमारे 65° ते 90° उत्तर अक्षवृत्ताच्या दरम्यान, आपण जगाचा नकाशा बघा त्यामध्ये मध्यातून विषुववृत्त गेलेलं आहे, वरचा भाग म्हणजे उत्तर भाग आणि खालचा भाग म्हणजे दक्षिण भाग, खालचा आणि वरचा म्हणजे काय, विषुववृत्तापासून खालचा भाग हा दक्षिण भाग आणि विषुववृत्तापासून वरचा भाग म्हणजे उत्तर भाग। म्हणून टुंड्रा प्रदेश जो आहे सुमारे 65° ते 90° म्हणजे सगळ्यात शेवटचा भाग, आता 90° म्हणजे उत्तर अक्षवर्त्याच्या दरम्यान हा टुंड्रा प्रदेश आपल्याला पाहायला मिळतो। तर देश कोणते कोणते आहेत बघा, ग्रीनलँड, उत्तर कॅनडा, उत्तर युरोप, उत्तर आशिया खंड हे देश आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। तर या ठिकाणचं हवामान कसं आहे बघा, उन्हाळ्यात सरासरी 10° सेल्सिअस तापमान असतं आणि हिवाळ्यामध्ये -20° ते 30° सेल्सिअस तापमान असतं। मायनस म्हणतो मी, मायनस म्हणजे बर्फाच्छादित प्रदेश या टुंड्रा प्रदेशामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि पर्जन्य
25 अंश ते 300 मिमीपर्यंत या ठिकाणी पाऊस पडू शकतो आणि अतिशय थंड हवामान या ठिकाणी आहे। कारण लक्षात घ्या 20 ते 30 अंश मायनस तापमान जिथे असेल तिथे थंड हवामान तर असणारच। मग अशा ठिकाणी कोणत्या नैसर्गिक वनस्पती येतात बघा, तर अल्पकाळ टिकणाऱ्या वनस्पती म्हणजे काही काळ फक्त 2-3 महिने, छोटीशी झुडपे असतील, खुरटे गवत असतील, कोणतं तर फुलझाडं असतील आणि शेवाळ आणि दगडफूल ही पाण्यामध्ये येणारी वनस्पती या भागामध्ये टुंड्रा प्रदेशामध्ये पाहायला मिळतात। आणि या ठिकाणी वनस्पती बघितला आपण, आता प्राणी जीवन बघा, तर कॅरिबो असेल, रेंडियर असतील, ध्रुवीय अस्वल असतील, कोल्हा असेल, हा कोल्हा वेगळा, आपल्याकडला कोल्हा वेगळा, तर सील मासे व वालरस मासे इत्यादी असतात। तर या सर्व प्राण्यावर मऊ व दाट केस असलेले प्राणी असतात आणि त्या केसापासून थंडीचा संरक्षण या ठिकाणी केलं जातं। तर असे प्राणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। त्या ठिकाणचं मानवी जीवन बघा, लोक काय करतात तर शिकार आणि मासेमारीचा व्यवसाय या ठिकाणी जास्तीत जास्त करतात। कातड्याच्या तंबूमध्ये म्हणजे त्याला काय म्हटलं जातं, ट्यूपिक किंवा इग्लू घरे, ट्यूपिक किंवा इग्लू घरे अशा पद्धतीची घरं त्या ठिकाणी असतात। आणि स्लेज गाडीचा वापर या ठिकाणी केला जातो, स्लेज गाडी म्हणजे बर्फावरून जाणारी गाडी, अशा गाडीचा वापर या ठिकाणी करून आपली उपजीविका लोक भागवल्या जातात। लोकसंख्या अतिशय विरळ आहे, लोकसंख्या अतिशय विरळ, उदाहरणार्थ एक्सिमो जमात या ठिकाणी राहते आणि आपलं पूर्ण कार्य या ठिकाणी करत असते। त्यानंतर आपल्याला तैगा प्रदेश बघायचा आहे। आता तैगा प्रदेश म्हणजे सुमारे 55 अंश उत्तर ते 65 अंश उत्तर अक्षवृत्ताच्या दरम्यान अलास्कापासून अटलांटिक महासागरापर्यंतचा हा भाग म्हणजे युरेशियाचा भाग, अलास्कापासून ते अटलांटिक। युरेशिया म्हणजे कशाला म्हणलेला आहे, युरोप खंड, आशिया खंड आणि आफ्रिका खंडाचा जो भाग आहे त्याला युरेशिया असं म्हणलेलं आहे। तर या ठिकाणचा भाग म्हणजे तैगा प्रदेश आहे। तेथील हवामान कसं आहे बघा, उन्हाळ्यातील सरासरी तापमान 15 अंश ते 20 अंश असतं, म्हणजे थोडं बरं आहे। हिवाळ्यातील तापमान 0 अंश सेल्सिअसपेक्षा कमी असू शकतं, म्हणजे इथंसुद्धा हिवाळ्यामध्ये बर्फ असतं। पर्जन्याची वार्षिक सरासरी 300 ते 500 मिमी म्हणजे बऱ्यापैकी पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। 300 ते 500 मिमी म्हणजे बऱ्यापैकी पाऊस आहे। उन्हाळ्यात पाऊस पडतो आणि हिवाळ्यामध्ये हिमवृष्टी होते, म्हणून हिवाळ्यातलं तापमान 0 अंश सेल्सिअस दिले बघा। उन्हाळ्यामध्ये पाऊस पडतो आणि हिवाळ्यामध्ये हिमवृष्टी म्हणजे बर्फाचा पाऊस या ठिकाणी पडतो। तर त्या ठिकाणचं नैसर्गिक वनस्पती कोणते आहेत, सूचीपर्णी वने आपल्याला पाहायला मिळतात, झाडांची पाने अरुंद व टोकदार असतात, फांद्या जमिनीकडे झुकलेल्या असतात, लाकूड मऊ व हलके असते, उबदार असतं, स्प्रूस फर पाईन रेडवूड इत्यादी वनस्पती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। प्राणी जीवन बघा, अंगावर दाट व मऊ केस असतात, उदाहरणार्थ कॅरिबो, एल्क, ऑर्मिन, बिवर, सिल्वर फॉक्स, सिंक, अस्वले इत्यादी प्राणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। आणि या ठिकाणचं जर मानवी जीवन बघायचं असेल तर लोकसंख्या फार कमी आहे, शिकार व ऊसतोड, शिकार व लाकूडतोडी प्रमुख व्यवसाय या ठिकाणी चालतात आणि शेती या ठिकाणी फारच कमी प्रमाणामध्ये केली जाते। त्यानंतर आपल्याला गवताळ प्रदेश, स्टेप्स व प्रेरी बघायचं आहे। तर 30 अंश ते 55 अंश उत्तर व दक्षिण, आता या ठिकाणी जरा वेगळं सांगितलेलं आहे, उत्तर आणि दक्षिण म्हणजे विषुववृत्तापासून 30 अंश ते 55 अंश उत्तर वरच्या भागामध्ये आणि तोच खालच्या भागामध्ये दक्षिण भागामध्ये अक्षवृत्ताच्या दरम्यान खंडाच्या आतील भागामध्ये आपल्याला हा भाग गवताळ प्रदेश पाहायला मिळतो। तर या गवताळ प्रदेशाचे नावे दिलेले आहेत, स्टेप्स हा गवताळ प्रदेश आहे, कुठं आहे, हा युरेशियामध्ये, वेल्ड दक्षिण आफ्रिका खंडामध्ये पाहायला मिळतो, पंपास नावाचं एक गवत आहे दक्षिण अमेरिका खंडामध्ये पाहायला मिळतं, प्रेरी उत्तर अमेरिकामध्ये पाहायला मिळतं आणि डाउन्स ऑस्ट्रेलिया खंडामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजे हा सगळा गवताळ प्रदेश आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। तर या ठिकाणचं हवामान कसं आहे बघा, उन्हाळ्यातील तापमान
सुमारे 27 अंश सेल्सिअस आहे आणि हिवाळ्यातील तापमान 0 अंश सेल्सिअस आहे। सरासरी पाऊस 400 ते 600 मिमी या ठिकाणी पडतो आणि बहुतेक पाऊस हा उन्हाळ्यातच या ठिकाणी पडतो। तर नैसर्गिक वनस्पती कोणते आहेत बघा, गवताची विस्तीर्ण कुरणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात, गवत कमी उंच व झुपक्यांनी वाढलेलं असतं, हिवाळ्यात गवत नष्ट होते। उदाहरणार्थ एल्डर, पॉपलर इत्यादी झाडे आपल्याला या ठिकाणी वनामध्ये आढळतात। त्याच्यानंतर प्राणी जीवन बघा, या ठिकाणी हरणे, घोडे, कुत्रे, लांडगे, रानगवे, ससे, कांगारू, डिंगो इत्यादी प्राणी, शाकाहारी प्राणी पाहायला मिळतात। आणि पाळीव प्राणी जे की आपण पाळतो, असे शेळ्या असतील, मेंढ्या असतील, गाई असतील, बैल असतील, घोडे असतील इत्यादी पाळीव प्राणीसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। आणि मानवी जीवन कसं आहे बघा, गुरे चारणे, पशुपालन करणे हा व्यवसाय जास्तीत जास्त चालतो। एका ठिकाणाहून दुसरीकडे भटकत असत, कातड्याच्या तंबूमध्ये युर्ट राहतात। किर्गीज लोक आता भटकत नाहीत तर पक्क्या घरामध्ये घरे बांधून या ठिकाणी ते राहतात, म्हणजे किर्गीज जमात या ठिकाणी पाहायला मिळते। आणि या ठिकाणी गव्हाची शेती जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी केली जाते। तर यानंतर आपल्याला उष्ण वाळवंटी प्रदेश बघायचा आहे, तर उष्ण वाळवंटी विषुववृत्तापासून 20 अंश ते 30 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान खंडाच्या पश्चिम भागामध्ये आपल्याला या ठिकाणी आढळतं, खंडाच्या पश्चिम भागामध्ये आढळतात। उदाहरणार्थ सहारा वाळवंट कुठं आहे, तो उत्तर आफ्रिका खंडामध्ये। कोलोराडो वाळवंट उत्तर अमेरिका खंडामध्ये आहे। आटाकामा दक्षिण अमेरिका खंडामध्ये आहे। थरचं वाळवंट आशिया खंडामध्ये आहे। कलहरी वाळवंट दक्षिण आफ्रिका खंडामध्ये आहे। तर हे जगातील सर्वात मोठे वाळवंटाची माहिती आपल्याला या पाठामध्ये सांगितलेलं आहे। आता या ठिकाणचं हवामान कसं आहे बघा, उन्हाळ्यात सरासरी तापमान 30 अंश ते 45 अंश तापमान, म्हणजे जास्तीत जास्त तापमान असतं। हिवाळ्यामधलं तापमान 20 अंश ते 25 अंश सेल्सिअस असतं, म्हणजे चांगलं आहे, बऱ्यापैकी आहे। अतिउष्णता व अत्यल्प प्रजनन, उष्णता जास्त आणि प्रजन्य फारच कमी, रात्री खूप थंडी वाजते, असा हा भाग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। तर कमीत कमी पाणी असलेल्या व काटेरी वनस्पती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। जाडसाल, अरुंद व मेंचट पाने, जमिनीतील ओलावा संपला की वनस्पती नष्ट होतात, कारण हा सगळा भाग कसा आहे, वाळवंटी भाग आहे। म्हणून जोपर्यंत जमिनीमध्ये पाणी आहे तोपर्यंतच वनस्पती टिकतात आणि तिथून वनस्पती नष्ट होतात। उदाहरणार्थ निवडुंग, गायपात, पाम, खजूर, खजुराची झाडं अशी वनस्पती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। यानंतर प्राणीजीवन बघा कसं आहे, उंट अन्नाशिवाय अनेक दिवस या ठिकाणी राहतो, म्हणून उंट या ठिकाणी जास्तीत जास्त पाहायला मिळतो। जमिनीवर प्राण्यांची संख्या फार कमी आहे, कारण उष्ण वाळवंट असल्यामुळं जमीन तापलेली असते, प्राणी दिवसा जमिनीखाली राहतात। उदाहरणार्थ साप असेल, उंदीर असेल, सरडे असतील, विंचू असतील, हे प्राणी जबची जास्त जमिनीच्या खाली राहतात। आणि फार कमी प्रमाणामध्ये घोडे, बैल, गाढव, मेंढ्या इत्यादी पाळीव प्राणीसुद्धा फारच कमी प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। तर या ठिकाणी बघा कोणत्या वाळवंटामध्ये कोणते म्हणजे जमात असते याची माहिती दिलेली आहे। जो सहारा वाळवंट आहे ते बदाऊन जमातीचे लोक या ठिकाणी राहतात। बुशमेन कलहरी वाळवंटामध्ये असतात। ऑस्ट्रेलियाच्या ऍबॉ रिजिन वाळवंटामध्ये काही लोक राहतात। तर अनेक गरजा जनावरापासून या पूर्ण करू शकतात, म्हणजे दूध, तूप, लोणी वगैरे वगैरे, मांस, कातडी यांच्यापासून यांचे अन्न गरज भागवली जाते। आणि मरुद्याने व नद्यांची खोरे येथे शेती केली जाते। आता मरुद्याने म्हणजे काय, जसं आपण वाळूमध्ये वाळू विहीर पाडतो ना, तसं वाळू सरकावलं इकडे इकडे काढलं की त्यामध्ये पाणी आपल्याला पाहायला मिळतं, त्याला मरुद्याने असं म्हणतात। म्हणजे अशा वाळूमध्ये जिथं पाण्याचं प्रमाण आहे अशा ठिकाणी शेती केली जाते, आणि जिथं नद्यांची खोरी आहेत अशा ठिकाणी या ठिकाणी शेती केली जाते। तर अशा पद्धतीनं फार कमी प्रमाणामध्ये या ठिकाणी शेती केली जाते। त्याच्यानंतर आता गवताळ प्रदेश बघायचा आहे, गवताळ प्रदेश।
तर गवताळ प्रदेशामध्ये विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस, विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस 5° ते 20° अक्षवृत्ताच्या दरम्यानमध्ये गवताळ प्रदेश आपल्याला पाहायला मिळतो। तर आफ्रिका खंडामध्ये सावाना गवत, क्वीन्सलँड ऑस्ट्रेलिया खंडामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। आफ्रिका खंडामध्ये द पार्कलँड नावाचं गवत पाहायला मिळतं। लॅनोज व कंपोज दक्षिण अमेरिका, इतर प्रदेशाचं गवताळ प्रदेश आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतं। तर या ठिकाणचं जे तापमान आहे, उन्हाळ्यातील तापमान 35° सेल्सिअस आणि हिवाळ्यातील तापमान 24° सेल्सिअस असतं। पावसाचं प्रमाण 250 मिमी ते 1000 मिमी पर्यंत पाऊस या ठिकाणी पडतो, म्हणजे पावसाचं प्रमाण चांगलं आहे। उन्हाळा उष्ण असतो व दमट असतो आणि हिवाळा उबदार असतो। अशा पद्धतीचं तापमान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। तर या ठिकाणची म्हणजे नैसर्गिक जी वनस्पती आहे, तर ती वयाची म्हणजे उंच व दाट गवत या ठिकाणी पाहायला मिळतं। गवत सुमारे 6 मीटर उंच असतं। हत्ती गवत म्हणजे हत्तीसुद्धा तिच्यात लपतो, हत्तीसुद्धा दिसत नाही। 6 मीटर म्हणजे साधारणतः 20 फूट, साधारणतः 20 फूट गवत, एवढं गवत उंच असतं आणि त्याच्यामध्ये हत्तीसुद्धा आपल्याला पाहायला मिळत नाहीत। तुरळक प्रमाणामध्ये वृक्ष आहेत, झाडे आहेत आणि ती शेंड्याकडे छत्रीसारख्या आकाराचे आपल्याला पाहायला मिळतात। आता उदाहरणार्थ तिथे कोणते वनस्पती, बेल, भोर, गायपात, अननस, निवडुंग इत्यादी वनस्पतीसुद्धा काही प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। तर या ठिकाणचं जे प्राणीजीवन आहे ते तृणजीवी प्राणी व मांसभक्षक प्राणी दोन्ही प्राणी आहेत, म्हणजे गवतावर शाकाहारी प्राणी आणि मांसभक्षक प्राणी दोन्ही प्राणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। प्राण्यांना निसर्गाने चपळ पाय या ठिकाणी दिलेले आहेत। चपळ पाय, अंगावर रंगीत पट्टे व ठिपके असलेले प्राणी आपल्याला पाहायला मिळतात। उदाहरणार्थ सिंह आहे, चित्ता आहे, तरस आहे, लांडगा आहे, जिराफ आहे, झेब्रा आहे, हत्ती, गेंडे, रानबैल, रेडे, कांगारू, अशा यमू, अशा अनेक प्रकारचे वनस्पती या मोठ्या 6 मीटर असणाऱ्या गवतामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। आणि या ठिकाणचं मानवी जीवन कसं आहे बघा, मातीच्या भिंती व गवताचे छप्पर असलेले साधे घर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। गवत भरपूर असतं, त्या गवतापासूनच छप्पर लावून घरे तयार करतात। घरांना खिडक्या नसतात, कारण खिडक्यातून वारं येतात, घरं पूर्ण गवत निघून जातं, वरून छप्पर निघून जातं। ठेंगण्या व गोलाकार झोपड्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, त्यांना क्रॉल असं म्हटलं जातं त्या झोपड्यांना। शिकार व पशुपालन हे प्रमुख व्यवसाय या ठिकाणचा आहे, शिकार आणि पशुपालन। उदाहरणार्थ झुलू, हौसा, मसाई इत्यादी नावाची जमात या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळते। आणि शेवटचा आहे विषुववृत्तीय प्रदेश, की विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस 5° अक्षवृत्ताच्या दरम्यान आपल्याला हा विषुववृत्तीय प्रदेश आढळतो। मध्यातून जो रेष गेला ना, त्याच्यावर दक्षिणेकडे 5 आणि वर उत्तरेकडे 5° या भागामध्ये विषुववृत्तीय प्रदेश आपल्याला पाहायला मिळतो। तर देश कोणते कोणते आहेत बघा, मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर, गिनी, कांगो किनारा, अमेझॉन नदीचे खोरे इत्यादी प्रदेश आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। तर उन्हाळ्यातील सरासरी तापमान 30° ते सेल्सिअस असतं, सरासरी तापमान 27 उन्हाळ्यातील तापमान 30° ते सरासरी तापमान 27° सेल्सिअस असतं। 2500 ते 3000 मिमी पाऊस पडतो, म्हणजे सगळ्यात जास्त पाऊस या ठिकाणी पडतो। जगामध्ये सगळ्यात जास्त जर पाऊस कुठं पडतो, तर तो विषुववृत्तावर या ठिकाणी पडतो। उष्ण आणि दमट हवामानामुळे झाडपाला कुजतो व हवा रोगट बनते। उष्ण आणि दमट एवढी वनस्पती आहे तिथं, भरपूर पाऊस, भरपूर उष्णता, जिकडं बघल तिकडं दलदल असा भाग आहे, वनस्पती भरपूर आहे। म्हणून त्या ठिकाणी त्या वनस्पतीचा पाला कुजतो आणि हवा रोगट होते। जास्त उष्णता, वर्षभर पाऊस अशी स्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। त्यानंतर नैसर्गिक वनस्पती कोणती आहेत बघा, घनदाट सदाहरित वने आहेत। सदाहरित म्हणजे वर्षभर हिरवीगार वनस्पती पाहायला मिळते।
वनस्पतीमध्ये भरपूर अशी विविधता आहे, अनेक प्रकारच्या वनस्पती या विषुववृत्तामध्ये पाहायला मिळतात. सगळा भाग दलदलीचा आहे. कठीण लाकडाचे उंच उंच वृक्ष आपल्याला पाहायला मिळतात. ते सूर्यप्रकाश घेण्यासाठी स्पर्धा करतात. उदाहरणार्थ महोगनी, ग्रीन हार्ट, रोजवूड, एबनी इत्यादी वनस्पती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि प्राण्यामध्ये प्राणी जीवन कसं आहे बघा, प्राण्यामध्ये खूप विविधता आढळते. दलदलीच्या प्रदेशामध्ये सुसर, पानगोडा, अनाकोंडा इत्यादी पण प्राणी आपल्याला पाहायला मिळतात. झाडावर राहणारे गोरिला, चिंपांझी, हॉर्नबिल इत्यादी कीटक इत्यादी प्राणी आहेत. कीटक, विषारी, सेसे, मासे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि या ठिकाणचं मानवी जीवन कसं आहे, लोकवस्ती फारच कमी आहे. लोकांचे जीवन निसर्गावर अवलंबून असते. आदिवासी जमातीचे लोक या ठिकाणी असतात. ही लोक घरे झाडावर बांधतात, खाली जमिनीवर राहत नाही, झाडावरच घरे बांधतात. उदाहरणार्थ पिग्मी, बोरो इंडियन, सेमॉंग इत्यादी जमाती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. अशा पद्धतीचे म्हणजे स्थान विस्तारानुसार प्रदेशाची माहिती आपण या ठिकाणी घेतलं, त्याचा अभ्यास केला. यावरून आपण असं सांगू शकतो की पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा हवामान आहे, तापमान आहे, पर्जन्य आहे, पाणी आहे, लोकां राहण्याची पद्धत वेगळी आहे. म्हणजे सगळ्यामध्ये आपल्याला विविधता या ठिकाणी पाहायला मिळाली. तर त्या विविधतेचा अभ्यास या ठिकाणी आपण केला. यानंतर म्हणजे पुढील भाग जो आहे तो दुसऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायचा आहे, त्याचा या अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. आणि हा